नमस्कार मित्रांनो फटाफट प्रेडिक्शन विद आर तुम्हाला सर्वांचे स्वागत हो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर इथं बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला एक ट्रायल म्हणून एक सॅम्पल म्हणून अगोदर दाखवलेलं या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं तर इथं मार्केट ना या ठिकाणी इथं तुम्हाला अगोदर तुम्ही थमनेल बघून तर एकदम एक्साइटमेंट झालं असेल की असलं कुठलं स्ट्रॅटेजी आहे जे आपल्याला दररोज डेली प्रॉफिट देईल की टायटलचं नावच असं आहे की ही स्ट्रॅटेजी नाही तर हा पैसे छापण्याची मशीन आहे म्हणून तुम्हाल आता तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं हे जे पहिलं टार्गेट आहे या ठिकाणी पुढचं तुम्हाला टार्गेट या ठिकाणी बघू शकता तुम्ही सोळा पॉईंटचं एस एल आहे साठ पॉईंटचं टार्गेट म्हणजे जवळपास इथं वन इन्स्ट टू थ्रीच्या वरतीचं टार्गेट मिळालेलं आणि त्यानंतर बाजूला बघू शकता एक सेलचा पुन्हा एक टार्गेट टार्गेट या ठिकाणी मार्केटनं तुम्हाला दिलेलं आहे ते म्हणजे वीस पॉईंटचं एस एल आहे आणि सत्तावन्न पॉईंटचं टार्गेट आहे आणि थोडंच पुढे गेलं तर या ठिकाणी बघू शकता पुन्हा एक सेलचं टार्गेट बावीस पॉईंटचं एस एल आणि साठ पॉईंटचं टार्गेट आहे जवळपास ओके आणि इथं थोडंसं पुढं बघू शकता इथं या ठिकाणी बघू शकता इथं दहा पॉईंटचं इथं एस एल आहे आणि चौऱ्याऐंशी पॉईंटचं टार्गेट आहे आणि हा कॉल साईडचा आहे ओके त्यापेक्षा थोडं अजून पुढं जातं या ठिकाणी पुन्हा एक टार्गेट आहे पंधरा पॉईंटचं टार्गेट आहे एस एल आहे आणि पासष्ट पॉईंटचं टार्गेट आहे या ठिकाणी पुन्हा एक कॉल साईडचं टार्गेट इथं बघू शकता तुम्ही इथं साठ पॉईंटचं टार्गेट आणि सतरा पॉईंटचं फक्त आणि फक्त एस एल आहे या ठिकाणी ह्याच्या बाजूला थोडंसं पुढं गेलं अजून बारा पॉईंटचं एस एल आणि छप्पन पॉईंटचं टार्गेट कॉल साईडला तर कॉल साइडला इथं एक बघू शकता या ठिकाणी अठरा पॉईंटचं एस एल आहे या नव्वद पॉईंटचा टार्गेट मोठा टार्गेट या ठिकाणी आणि इथं पण बघू शकता इथं शहात्तर पॉईंटचं टार्गेट वीस पॉईंटचं एस एल याच्याच थोडं पुढं कॉल साईडला अजून एक आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं तर इथं आहे पस्तीस पॉईंटचं स्टॉप लॉस आणि दीडशे पॉईंटचं टार्गेट आहे तर मित्रांनो एकदम जबरदस्त स्ट्रॅटजी आहे चला मग स्ट्रॅटेजीला सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला आज मी असं धमाकेदार स्ट्रॅटेजी सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही डेली प्रॉफिट बनवू शकताय हो तुम्ही टायटल जे बघितलेलं आहे ते एकदम ॲक्युरेट खरंच आहे पण त्या गोष्टी तुम्हाला सगळं जाणून घेण्यासाठी बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल व्हिडिओला पूर्ण कंप्लीट बघावं लागेल त्यानंतरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजणार आहेत ओके तर व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला काय कंडिशन सांगतो आहे हे निफ्टी बँक निफ्टी दोन्हीसाठी आहे पण इथं मी निफ्टीवरती आता ट्रायल म्हणून तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी ओके तर निफ्टीला आपण इथं चेक करणार आहोत ओके तर तर या ठिकाणी आपण आता बघणार आहोत तुम्हाला सुरुवातीला सांगतो या ठिकाणी मी निफ्टीचं घेतलेलं आहे तुम्ही याला बँक निफ्टीमध्ये पण करू शकता आणि टाइम फ्रेम याला ठेवायचा आपल्याला पाच मिनिटाचा टाइम फ्रेम आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जे नॉर्मल इथं कॅन्डल असतं तर याला आपल्याला चेंज करून हॅकेनसी कॅन्डल करायचं आहे आणि या ठिकाणी दोन इंडिकेटरचा आपल्याला वापर करायचा आहे आणि त्याचे जे काय भरपूर काही सेटिंग्स आहेत भरपूर म्हणजे हार्ड नाहीत भरपूर आहेत पण हार्ड नाहीत ओके एकदम सोपे से सेटिंग्स आहेत पण ते तुम्हाला थोड्याच वेळानं सांगणार आहे व्हिडिओच्यामध्येच नाहीतर लगेच कमेंट करू नका सर सेटिंग काय आहे इंडिकेटर कुठला आहे लगेच कमेंट करू नका व्हिडिओला पूर्ण बघा त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर होतील ओके तर आपण अगोदर काय करूया स्ट्रॅटजीची माहिती घेऊया या ठिकाणी ओके तर स्ट्रॅटजीची माहिती तुम्हाला आहे तुम्हाला कॉल साईडला कधी बाईंग करायचं ते सांगतो तुम्हाला आता थोडक्यात तर आता या ठिकाणी बघू शकता हे जे स्टाईल आहे हे हॅकेनसी कॅन्डलचा स्टाईल आहे ओके okay, तर ते पण तुम्हाला सांगणार आहे कसं चेंज करायचं वगैरे तर या ठिकाणी तुम्हाला हे जे लाईन दिसतंय तुम्हाला हे जे लाईन आहे हा हिरवा कलरचा असला पाहिजे ओके okay, तर एक्सटेंडचा लाईन आहे हा हिरवा असला पाहिजे आणि हिरव्याच्या वरती एखादं कॅन्डल आता हे कॅन्डल तुम्हाला थोडंसं आता मोठं करतोय तुम्हाला समजेल तर आता कॉल साइडची एंट्री आपण बघणार आहेत कॉल साईडची एंट्रीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ह्या लाईनला हिरवा असलं पाहिजे हे जे लाईन दिसते तुम्हाला हिरवा कलरचं असलं पाहिजे त्याच्यावरती एखादं कॅन्डल क्लोज केलं पाहिजे आता ह्याच्यावरती कॅन्डल म्हणजे हाच कॅन्डल आहे खाली पण गॅप आहे ओके असं गॅप असलं पाहिजे आणि ह्या कॅन्डलचा क्लोजिंग कुठं या ठिकाणी झालेलं आहे ओके okay, तर या ठिकाणी इथं क्लोजिंग इथं झालेलं आहे मग इथं क्लोजिंग झाल्यावर आपल्याला एक कन्फर्मेशन की हिरवा कलर असला पाहिजे हिरवा कलरचं कॅन्डल या लाईनच्या वरती क्लोज झालं पाहिजे हे दुसरा कन्फर्मेशन आहे तिसरा कन्फर्मेशन खालचं जे हिस्टोग्राम दिसतंय तुम्हाला तर ते हिरवा कलरचं असलं पाहिजे तर तीन कंडिशन जेव्हा कधी फुलफिल होतील तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं सी साईडला म्हणजे कॉल साईडला एंट्री करायचं आहे आणि इथं तुम्हाला सांगतो मी आपली एंट्री जे राहणार आहे या ठिकाणी असणार आहे जे की आता तुम्हाला दाखवतोय आपली एंट्री या हिरवा कलरच्या कॅन्डलच्या वरती इथं एंट्री असणार आहे आणि आपलं स्टॉपलॉस जे राहणार आहे ओके स्टॉपलस प्रिव्हियस कॅन्डल म्हणजे अगोदरचं जे राहणार आहे त्याचं लो लेवलचं ओके जर स्टॉपलॉस याच्यामध्ये कसं एकदम छोटे असणार आहे निफ्टीमध्ये ओके तर तुम्ही जर बँक निफ्टी निफ्टीमध्ये हा जर चेक करत असाल तर तिथं जर तुम्हाला प्रिव्हिअस कॅन्डलचा लोचा लेवलचा जर स्टॉपलॉस घ्यायचा आणि तो स्टॉपलस जर खूप मोठा होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पन्नास पॉईंटचा एक स्टॉपलॉस तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे समजून धरून चालू शकताय ओके तर निफ्टी निफ्टीमध्ये खूप कमी पॉइंट असतात आता ते पण तुम्हाला दाखवतोय तर आता मी ते काय करतोय या ठिकाणी एक कॉलचं पोझिशन बनवतोय ओके okay, तर कॉलच्या पोझिशनमध्ये जायचं या ठिकाणी लॉंग पोझिशन या ठिकाणी ओपन करते तुम्हाला जसं म्हणलं या हिरवा लाईनच्या वरती एखादं कॅन्डल क्लोज केलं पाहिजे तर हा जो हिरवा कलरचं कॅन्डल दिसतो ह्याची क्लोजिंग इथं झालं आहे मग इथून आपलं बनत आहे कॉलमध्ये एंट्री ओके okay, जसं की प्रिव्हियस कॅन्डल हे आहे लाल कलरचं तर त्याचा लो लेवल म्हणजे ह्याच्या पाठीमागचं कॅन्डलचा लो लेवल आपल्याला काय करायचं आहे एस एल ठेवायचं आहे आणि टार्गेट वरती बघू शकता इथं टार्गेट इथं वरती खूप मोठ्या प्रमाणात गेलेलं आहे ओके जवळपास एकशे बावन्न पॉईंटचं या ठिकाणी टार्गेट आहे तुम्ही बघू शकता एकशे बावन्न पॉईंट म्हणजे दीडशे पॉईंटचा टार्गेट आहे आणि स्टॉपलस फक्त तेत्तीस ते चौतीस पॉईंटचा स्टॉपलस आहे ओके तर तुम्हाला काय करायचं आहे स्टॉपलस तर हे तुम्हाला नक्कीच फॉलो करायचं आहे पण टार्गेट मी तुम्हाला काय सांगतो इथपर्यंत कुणाचे पेशन्स थांबत नाहीत म्हणजे इथपर्यंत कोण थांबू शकत नाही तेवढं पेशन्स कोणाकडे नसतं तर तुम्ही काय करू शकताय पहिल्यांदा तर पन्नास पॉईंटचं एक टार्गेट अचीव्ह झाल्यानंतरनं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली एस ट्रेल करायचं आहे किंवा मार्केटला तुम्ही एक्झिट केलं तरी काही पण हरकत नाही कारण पन्नास पॉईंट हे पण खूप मोठे पॉईंट होतात ओके आणि स्टॉप स्टॉपलॉस त्या मानानं कमीच आहे ओके त्या मानानं कमी आहे आता ह्याच्याच बाजूला तुम्हाला अजून एक दोन तीन प्रूफ दाखवतो आहे या ठिकाणी तर हे तर झालं कॉल साइडचं तुम्हाला दाखवलेलं आहे ओके तर आता इथं पुन्हा बघूया या ठिकाणी पुन्हा एक एंट्री या ठिकाणी पण बनत आहे तर इथं तुम्ही आता समजलं असेल थोडक्यात की कॉल साईडचं एंट्री कसं कर सा करायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता हे हिरवा लाईन आहे ओके okay, तर इथं बघू शकता तुम्ही हिरवा लाईन आहे हे कॅन्डल जे आहे ह्याला चिटकलेलं आहे ओके okay, तर ह्याच्या इथं वरती इथं क्लोजिंग झालं आहे तर ह्याला सोडून द्या ह्याच्यानंतरचं कॅन्डल कुठलं आहे तर हा कॅन्डल आहे ओके okay, या कॅन्डलची क्लोजिंग इथं झालेलं आहे ओके okay, तर आपल्याला काय करायचं आहे इथे एक लॉंग पोझिशन ओपन करतो मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला ओके okay, तर आता इथं बघूया या कॅन्डलच्या क्लोजिंगवरती आपण काय करणार या कॅन्डलच्या वरती क्लोज झाल्यानंतरनं इथं आपण एंट्री करणार कॉल साइडला तर स्टॉपलॉस या हिरवा कॅन्डलच्या अगोदरचं म्हणजे प्रिव्हियस कॅन्डल हा हिरवा कॅन्डल आहे ओके तर स्टॉप लॉस आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी आणून प्लेस करायचं आहे सिम्पली पाठीमागच्या अगोदरच्या कॅन्डलचा लो लेवलचा स्टॉप लॉस तर इथं बघू शकता तुम्ही आणि हे टार्गेट जे आहे या ठिकाणी कमीत कमी इथं तुम्हाला सांगतो मी इथपर्यंत तुम्ही घेऊ शकताय जवळपास त्रेपन्न पॉईंटचं टार्गेट आहे ओके म्हणजे टार्गेट कुठं आहे या स्विंगपर्यंत त्यानंतर थोडंसं रेड कॅन्डल एक तीन चार बनवलं आहे त्या ठिकाणी आपल्याला काय होतं म्हणजे पॅनिक मो मोडमध्ये जातो आपण घाबरून काय करतो या ठिकाणी एक्झिट मारतो तर त्या ठिकाणी तुम्ही एक्झिट मारलं तरी काही हरकत नाही या ठिकाणी पूर्ण त्रेपन्न पॉईंटचं टार्गेट आणि फक्त आणि फक्त एकोणीस पॉईंटचं तुम्हाला या ठिकाणी स्टॉपलस बघायला भेटत आहे ओके तर हे तर झालं हे पण कॉल साईडचं ओके तर इथे एक बघू शकता इथे एक तुम्हाला एंट्री भेटू आहे ओके तर इथं पण बघू शकता तुम्ही नीट बघा इथं लक्ष द्या इथं ह्या हिरवा लाईन आहे त्यानंतर ना हिरवं कॅन्डल याची क्लोजिंग इथं झालेलं आहे दोन कन्फर्मेशन आणि याच्याच बरोबर एक्झॅक्ट खाली हिरवं कॅन्डल हिस्टोग्रामचा इथं आहे ओके तर याच्यामध्ये तुम्हाला हे तीन कंडिशन फुलफिल झाले तर तेव्हाच तुम्हाला कॉल साईडला एंट्री करायचं आहे ओके आणि याच्यामध्ये इथं खाली बघू शकता हिस्टोग्राम हे ग्रीन कलर सॉरी हे जे ऑरेंज कलर आहे ओके okay, ऑरेंज कलरचं असेल आणि वरती तुम्हाला सिग्नल दोन कन्फर्मेशन मिळत असेल खाली ऑरेंज कलरचा जर हिस्टोग्राम असेल तर या ठिकाणी आपल्याला कॉलला काय करायचं आहे किंवा पुटला अवॉइड करायचं आहे म्हणजे कॉल किंवा पुट कुठलंही आपल्याला बाइंग करायचं नाही ओके जर हिरो असेल तर कॉल साईडला आणि आता आपण बघूया पुड साईडचं टार्गेट तुम्हाला सांगतोय आता म्हणजे एंट्री सांगतोय तुम्हाला पुट साईडचं ओके तर आता आपण कॉल साइड बघितलं आहे आता आपल्याला बघायचं आहे पुट साईडची एंट्री तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता इथं ओके okay, तर इथं काय झालेलं आहे लाल इथंच झालेलं आहे कॅन्डल ओके पण वरचं जे आहे लाईन ते हिरो आहे मग इथं दोन कन्फर्मेशन झालेलं नाही आहे मग इथं जे आहे हे कॅन्डल बघू शकता हे लाल कलर पण आहे आणि इथं खाली एक लाल कलरचं कॅन्डल पण आहे ह्याचं क्लोजिंग इथंच आहे आणि त्याच्याबरोबर एक्झॅक्ट खाली आपण बघू शकता हिस्टोग्राम पण लाल आहे ओके okay, तर इथं आपण काय करणार आहे आता एक पुढचं म्हणजे सेल साईडचं चा, एक शॉर्टचं पोझिशन या ठिकाणी ओपन करणार आहे आणि तिथून आपण बघू शकता है, खाली टार्गेट कुठपर्यंत गेलेलं आहे जवळपास इथं पन्नास पॉईंटचं टार्गेट आणि या कॅन्डलच्या थोडंसं मोठं करतोय आता इथं बघा हे जे लाल कलरला आपण एंट्री मारलं आहे त्याचं प्रिव्हियस ह्या लाल कलरला एंट्री मारलं आहे त्याचं प्रिव्हिस कॅन्डल कुठं आहे इथंच okay. आहे ओके तर आपण प्रिवियस कॅन्डलचं या ठिकाणी आपण एस एल लावू शकतो फक्त आणि फक्त सहा पॉईंटचा एस एल आहे आणि त्यानंतर मार्केट तुम्ही बघू शकता है। या कॅन्डलच्या वरती इथपर्यंत मार्केट आलेलं नाही आहे तिथून मार्केट खालीच गेलेलं आहे पुट साईडला सेल साईडला गेलेलं आहे आणि चांगलंच टार्गेट यामध्ये आपल्याला भेटलेलं आहे फक्त सात पॉईंटचं टार्गेट आहे एस एलचा एस एलचा सात पॉईंटचा आहे ओके आणि इथं रेशो बघू शकता तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो तर सात पॉईंट म्हणजे वन तु टू सेवन चा तुमचा इथं रिस्क रिवॉर्ड रेशो राहणार आहे ओके।, ओके तर इतका मोठा टार्गेट आपल्याला जर तुम्ही पन्नास पॉईंटचं तेवढं तुमच्यात म्हणजे पेशन्स नसेल तर तुम्ही इथं एस एल ट्रेलिंग करू शकता वीस पंचवीस पॉईंटनं कारण एस एल खूप छोटा आहे सात पॉईंटचा एस एल आहे ओके तर चला तुम्हाला काय करतो आहे अजून एक तुम्हाला मी सेल साईडचं एक सिग्नल सांगतो आहे कारण कॉलचे दोन तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे आता सेल साईडचं तुम्हाला दाखवतो आहे ओके तर इथं बघू शकता लाल कलरचं कॅन्डल इथं आहे ओके इथं वरती हिरवा आहे त्यामुळे इथं एंट्री आपली बसणार नाही ओके आणि इथं पण बघू शकता लाल कलर आहे वरती पण लाल आहे पण खाली हिस्टोग्राम बघू शकता तुम्ही कर्सरच्या बरोबर एक्झॅक्ट खालच्या साईडला इथं ग्रीन uh, सॉरी हे रे ऑरेंज कलरचं आहे वरती बघू शकता लाल कलरचं कॅन्डल आणि लाल कलरचं लाईन आहे पण खाली ऑरेंज कलरचा जो हिस्टोग्राम आहे त्यामुळे आपली एंट्री इथं पण बसणार नाही ओके okay, तर इथून पण तुम्ही कॉल साईडला एंट्री करू शकता हिरवा कॅन्डल इथून एंट्री इथून वरती साईडला ओके तर इथून एक तुम्हाला लाँग लाँग पोझिशन ओपन करतो आहे तर या हिरवा कलरच्या वरती हा कॅन्डल आहे याची क्लोजिंग इथं झालेला आहे ओके आणि वरती बघू शकता तुम्ही टार्गेट जवळपास गेलेलं आहे पन्नास पॉईंटच्या जवळपास ऑलमोस्ट ओके okay, आणि टार्गे एस एल जे राहणार आहे प्रिव्हियस कॅन्डल म्हणजे इथपर्यंत पाठीमागच्या कॅन्डलचं वीस पॉईंटचा एस एल असणार आहे ओके okay, तर आता इथं बघू आपण आता या ठिकाणी तर याला थोडंसं काढतोय मी आता आता आपण इथं शॉर्ट पोझिशन ओपन करणार आहे तर इथं बघू शकताय हे कॅन्डल हे लाल कलरचं वरती लाल कलरचं लाईन आहे कॅन्डल हे लाल कलरचं ह्याच्या खाली बनलेलं आहे आणि क्लोजिंग आपलं इथं झालेलं आहे तर इथपर्यंत खाली मार्केट टार्गेट दिलेलं आहे टार्गेट आहे जवळपास इथं चाळीस पॉईंटचा जवळपास म्हणजे चाळीस पॉईंट धरून चला टार्गेट आहे आणि या लाल कलरच्या कॅन्डलच्या पाठीमागचं अगोदरचं जे कॅन्डल आहे त्याचा जो हाय लेवल राहणार आहे तो असणार आहे दहा पॉईंटचा फक्त आणि फक्त एस एल ओके तर दहा पॉईंटचा एस एल आणि इथं बघू शकता तुम्ही टार्गेट जे आहे चाळीस पॉईंटचं टार्गेट जवळपास इथं वन इन्स्टू फोरच्या जवळपास इथं रिवॉर्ड रेशू तुम्हाला दिसेल ओके तर इथपर्यंत आहे आणि इथं पण बघू शकता तुम्ही इथं काय झालेलं ला आहे लाल कलरचं कॅन्डल तर आहे पण वरती इथं हिरवा आहे त्यामुळं आपण इथं पूटमध्ये एंट्री करू शकत नाही खाली इंस्टाग्राम पण लाल आहे पण इथं जे लाल हे जे लाईन आहे ते हिरवा कलरचं आहे त्यामुळे इथं पण अवॉइड करून टाका ओके तर एकदम सिंपल स्ट्रॅटजी आहे खूप अवघड नाही आहे असं तर एकदम बेस्ट स्ट्रॅटजी आज तुमच्यासाठी जबरदस्त धमाकेदार आणलेलं आहे आणि इथून पण बघू शकता हे आहे लाल कलरचं वरती आहे हिरवा ओके okay, तर इथं आपल्याला एंट्री करायचं नाही आपल्याला एंट्री तुम्ही इथं करू शकताय पण इथून टार्गेट खूप छोटा मिळेल ओके okay, तर छोटा असल्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे एस एल या ठिकाणी एक तुम्हाला दाखवतोय तर या ठिकाणी हे कलर लाल आहे वरती पण लाल कलरचा लाईन आहे खाली पण इंस्टाग्राम तुम्हाला लाल कलरचं आहे ओके तर ह्याच्या क्लोजिंगवर तुम्ही जर एंट्री केलात तर टार्गेट बघू शकता फक्त आणि तीस पॉईंटचं टार्गेट आहे आणि एस एल जे राहणार आहे आपलं या लाल कलरच्या बाजूचं अगोदरचं जे कॅन्डल आहे ते आपलं एस एल राहणार आहे वीस पॉईंटचं व वीस पॉईंटचं एस एल आणि तीस पॉईंटचं टार्गेट तर इथं काय होतं वन टू वन पॉईंट फायचं तुमचं रिवॉर्ड रेशो राहणार आहे ओके तर इथपर्यंत इथे एक तुम्ही एक शॉर्ट पोझिशन ओपन करू शकता है या ठिकाणी वरती लाल कलर कॅन्डल लाल कलर क्लोजिंग इथं झालेलं आहे आणि टार्गेट खाली इथपर्यंत गेलेलं आहे जवळपास ऑलमोस्ट टार्गेट इथं पन्नास पॉईंटचं टार्गेट पंचावन्न पॉईंटचं टार्गेट आणि एस एल जे राहणार आहे या प्रिव्हियस कॅन्डलच्या हाय लेवलला एस एल थोडंसं खाली आहे आणि बघू शकता इथं अठरा पॉईंटचं एस एल आणि पंचावन्न पॉईंटचं टार्गेट रिस्क रिवॉर्ड रेशो आपण बघू शकता वन टू थ्रीचा इथं तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळत आहे ओके okay, तर एकदम साधं सिंपल स्ट्रॅटेजी आहे पण याचे आता जे सेटिंग्स वगैरे हो आहे ते तुम्हाला आता सांगणार आहे ते तुम्ही आता नीट बघू शकता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे हॅकेन एस सी कॅन्डल ओके okay, मी निफ्टीमध्ये दाखवलं आहे तुम्ही बँक निफ्टीमध्ये पण करू शकता याला पण स्टॉपलस तिथं खूप मोठे राहतील तर त्याला अवॉइड करून तुम्ही पन्नास पॉईंटचा स्टॉपलस तुम्ही त्या ठिकाणी धरून चालू शकता ओके तर हेनएसी कॅन्डल हे कॅन्डलमध्ये जायचं तुम्हाला पाच मिनिटाचा टाईम फ्रेम कँडलमध्ये जायचं आहे कॅन्डलमध्ये जाऊन आपलं नेहमीचं जे राहते नॉर्मल कॅन्डल असतं पण इथं तुम्हाला हॅकॅनएसीला सिलेक्ट करायचं आहे आणि इंडिकेटरमध्ये जायचं आहे इंडिकेटरमध्ये जाऊन तुम्हाला इथं टाईप करायचं आहे पहिलं जे इंडिकेटर आहे क्यू क्यू ई ओके तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं आता क्यू क्यू ई ओके तरी इथं बघू शकता क्यू क्यू ई तुम्हाला हे वाला सिलेक्ट करायचं आहे इथं भरपूर काय क्यू क्यू एचे -E तुम्हाला एक प्रकारचे म्हणजे इंडिकेटर दिसतील तुम्हाला ते सगळ्या गोष्टी सोडायचं आहे तुम्हाला हे घ्यायचं आहे क्यू क्यू ई थ्री शोल्ड आणि पुढं जे लिहिलेलं आहे या ठिकाणी जोश जोश फाय सेवन सेवन झिरो म्हणजे हे घ्यायचं आहे तुम्हाला हे वाला इंडिकेटर घ्यायचं आहे ओके तर आता हे इंडिकेटर मी ऑलरेडी घेतलेलं आहे आणि याचं सेटिंग पण केलेलं आहे आणि याच्यानंतर आता पण बघ सांगणार आहे तुम्हाला दुसरं इंडिकेटर दुसरं इंडिकेटर जे आहे एक्स्ट्रीम ओके तर या ठिकाणी मी टाईप करतो एक्स्ट्रीम ओके तर इथं बघू शकताय एक्स्ट्रीम ज्योतिप्रसाद तर इथं बघू शकता तुम्ही एक्स्ट्रीम आणि पुढं आहे ज्योतिप्रसाद तुम्हाला हे इंडिकेटर घ्यायचं आहे दुसरं ओके तर आता आपण बघूया दोन्ही इंडिकेटरच्या सेटिंग एक्स्ट्रीम पहिला एक्स्ट्रीमचा जो आहे पहिलं सेटिंग इथं सेटिंगमध्ये जायचं आहे स्टाईलमध्ये यायचं आहे या ठिकाणी ह्या भरपूर गोष्टी आहेत मी ऑलरेडी इथं वेळ लागेल व्हिडिओमध्ये म्हणून ऑलरेडी मी सेट केलेला आहे तुम्ही अशाच प्रकारे स्क्रीनशॉट किंवा व्हिडिओला पॉज करून ह्या सगळ्या सेटिंग आहे तसेच सेटिंग करू शकता तुम्ही ओके तर इथं बघू शकता जे ज्या गोष्टी इथं बंद आता एक्सट्रेंड हे जे आहे चालू आहे इथं पहिला कलर वनला इथं बघू शकता तुम्ही आता इथं कलर वनला हिरवा आहे इथं वेगळा असणार आहे ओके तर ह्या गोष्टी तुम्ही बघून घ्या मी काय सांगेन म्हणून असं समजू नका की आहे तसंच से ठेवायचं असं नाही आहे तर इथं बघू शकता एक्सट्रेंड चालू ठेवायचं त्यानंतर ना हे आहे तसंच ठेवायचं आहे कलर वनला या ठिकाणी हिरवं ठेवायचं आहे कलर टूला लाल ठेवायचा आहे तुम्हाला ओके आणि हे दोनशे ई एम ए जे हे याला बंद करून टाकायचं जसं दिसतंय तुम्हाला याला बंद करायचं आहे सेप्सला बंद करायचं आहे तुम्हाला ओके तर सेप्सला बंद करायचं आहे आणि याच्या खालीच थोडं घेतो या ठिकाणी बघू शकता सेफ्सला बंद आहे ईएमए बंद आहे सेफ्स हा पण बंद आहे ओके आणि खालचे दोन्हीच चालू राहणार आहे ओके तर हे एकच सेटिंग आहे व्हिजिबिलिटीमध्ये चेंजेस करायचे नाही बस एकाच सेटिंग हे झालेलं आहे कम्प्लीट एवढं ओके okay, शे तर आता दुसरं जे सेटिंग आहे या ठिकाणी क्यू क्यू ए तर याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे तुम्हाला इनपुटमध्ये यायचं आहे इनपुटमध्ये बघू शकता या ठिकाणी आर एस आय वेगळा असेल चौदा वगैरे असेल इतर इथं तीन करून घ्यायचं आहे ओके तर आर एस आय स्मोथिंग वगैरे हे पाचच ठेवायचं आहे हे बाकी सगळं हे जसं आहे तसंच ठेवायचं आहे तुमच्यात काय वेगळा असेल तर सेम प्रकारे तुम्ही या व्हिडिओला काय करा पॉज करून व्यवस्थित सेटिंग से करून घ्या हे जे बॉक्समध्ये तुम्हाला दिसतात ओके परत वेगळं सेटिंग केलं तुम्हाला परत कन्फ्यूज होणार ओके तर या ठिकाणी आता इथं थोडंसं याला खाली घेतो आहे तर हे सगळे बंद असेल तर बंदच राहू द्या ओके काय चेंजेस करायचं नाही आहे फक्त इथं काय करायचं तुम्हाला आर एस आले तिथं हे एकच जर वेगळं असेल तर इथं तीन करून घ्या स्टाईलमध्ये यायचं आहे तुम्हाला स्टाईलमध्ये येऊन या सगळ्या गोष्टी तुम्हाला वरच्या चालू ठेवायच्या आहे ओके तर आपण आता इथं स्टाईलमध्ये येऊन ते चालू ठेवायचं चा आहे तुम्हाला आणि इथं फर्स्ट आणि सेकंड प्लॉट जे आहेत या ठिकाणी हे जे दिसतं तुम्हाला इथं तर ह्याला काय करायचं आहे बंद करून घ्यायचं आहे हे जे पहिलं दिसतं आणि दुसरं प्लॉट दिसतं ह्याला बंद करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी बंद केलं आहे आणि तिसरं प्लॉट ह्याला काय करायचं आहे तुम्हाला इथं चालू करायचं चालू असणार आहे आणि याचा कलर जो आहे तो डार्क करून घ्यायचा आहे जसं की हे दोन्ही आहेत ह्याला तुम्हाला काय करायचं आहे डार्क करून घ्यायचं आहे हे तीन कलरला तुम्हाला डार्क करून घ्यायचं आहे ओके तर एवढं सिम्पल सेटिंग आहे तर बार ह्याच्या खाली जायचं तुम्हाला एक मिनटं तर इथं ह्याच्यात खाली थोडंसं घेतलो आहे तर या ठिकाणी बघू शकताय बार कलर ओके तर व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित करा तर हे बार कलर हे जे आहे बंद आहे ओके तर हे लेवल जे आहे हे तिन्ही पण लेवल बंद आहे आणि हे हायला एच लाईन्स बॅकग्राऊंड हे पण बंद आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून ओके हे सगळ्या गोष्टी बंद करून टाका खालचे ओके आणि हे खालचे दोन गोष्टी चालू ठेवायचे तुम्हाला ओके तर एवढ्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही हे सेटिंग झालं आपलं कम्प्लीट तर याला ओके करून टाका सिम्पली ओके तर मित्रांनो हा स्ट्रॅटेजी एकदम साधा सोप्या पद्धतीचं तुम्हाला एकदम गायडन्स करते आहे म्हणजे स्ट्रॅटेजी एकदम ॲक्युरेट दाखवते तुम्हाला तुम्ही वाटल्यास तर माझ्या बोलण्यावरती जाऊ नका मी जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय तुम्हाला काय करायचं आहे ह्याचा पेपर ट्रेड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बॅकटेस्ट तुम्ही पाहिजे तेवढं करू शकता तुम्ही ओके आणि बॅक टेस्ट कसं ऑफलाईनमध्येच होत आहे तर मी तुम्हाला सांगतोय की सजेस्ट करतो पेपर ट्रेड तुम्ही ऑनलाईनमध्ये काय करा पेपर ट्रेड करा याच्यामध्ये जर व्यवस्थित कन्फर्म रिझल्ट तुम्हाला दिसत असेल तरच तुम्ही याच्यामध्ये तुमच्या मर्जीने ट्रेड करू शकताय कारण की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मी एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबानं हा व्हिडिओ मी बनवतो आहे याच्यानंतर ना तुमचा स्वतःचा एक रिसर्च एक अॅनालिसिस नक्कीच करा त्यानंतरच तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवरती ट्रेड करू शकताय ओके तर याच्यामध्ये तुम्ही नक्कीच एकदा बॅक टेस्ट आणि पेपर ट्रेडिंग करा ओके कारण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबानं मी बनवतो आहे बाकी तुमच्या मर्जीनं तुमच्या जबाबदारीनं ट्रेड तुम्ही घेऊ शकताय ओके okay, तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ एकदम इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर असेच येणाऱ्या पुढचे सगळे प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो कारण की असेच साध्या सोप्या पद्धतीचे मी स्ट्रॅटेजीज आणि ट्रिक्स मार्केटमध्ये आणत राहतो ओके तर चला मग भेटूया असाच एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय थँक्यू सो मच मित्रांनो फॉर दिस वॉचिंग व्हिडिओ